तालुक्यातील चिंचवार गावाच्या शिवारात वनजमिनीवर अवैधरित्या बनावट दारू तयार करण्याचे काम सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच एकूण 4,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चिंचवार गावाच्या शिवारात वनजमिनीवर अवैधरित्या बनावट दारू तयार करण्याचे काम सुरू होते. या प्रकरणी पोलिसांचे एक पथक या परिसरात आरोपींचा शोध घेत असताना रफिक मेहमूद पटेल राहणार चिंचवार याच्या मालकीचा वनजमिनीवर किरण देशमुख, रामसिंग ठाकरे, हरीश पटेल, संजय पटेल हे बनावट दारू तयार करून देशी विदेशी बाटल्यांमध्ये भरून मशीनच्या सहाय्याने पॅकिंग करून सीलबंद करण्याचे काम करत होते. त्यांच्यावर धाड टाकून पोलिसांनी यांच्याकडून देशी विदेशी बनावटीची दारू व पॅकिंग करण्यासाठी साहित्य व मशिनरी असा एकूण 4,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीच्या घरामध्ये ठेवलेली बनावट दारूही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सदर आरोपींना ताब्यात घेऊन विचारणा केली असता सध्या गुजरात पोलिसांच्या ताब्यात असलेला सराईत गुन्हेगार गुलाब देवीदास शिंदे राहणार कावठी तालुका धुळे व त्याचा साक्री येथील साथीदार यांच्या सांगण्यावरून हा कारखाना चालत असल्याचे समोर आले आहे. दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य शिरपूर येथील दिनेश नावाच्या व्यक्तीने पुरवली असल्याची कबुलीही या आरोपींनी दिली आहे. तर धुळे जिल्ह्यात बनावट दारू मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते म्हणून या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी मूळ आरोपीपर्यंत पोहोचावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे. धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना एका गावामध्ये बनावट दारू बनवली जाते अशी माहिती मिळालेली होती. त्यानुसार त्यांनी त्यांची टीम पाठवली आणि बऱ्याच ठिकाणी वर्कआउट केल्यानंतर असं लक्षात आलं की किरण सुधाकर देशमुख हा व्यक्ती त्याच्या साथीदारांसह चिंचवार गावात गट नंबर 124 त्याचे इतर साथीदार रामसिंग ठाकरे, त्याच्यानंतर हरीश पटेल आणि शेतमालक रफिक पटेल यांच्या मदतीने बनावट दारू तयार करत असताना मिळून आलेलं आहे. त्यांच्यावर छापा घालून कारवाई केलेली आहे. बनावट दारू तयार करण्याचं साहित्य त्याच्यामध्ये टँगो पंच दारूचे 24 बॉक्स, रॉयल स्पेशल विस्कीचे 52 बॉक्स, दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या रिकाम्या बाटल्या, त्यानंतर बूच पॅकिंगसाठी लागणारं मशीन, अशा पद्धतीचं दारू बनवण्यासाठी लागणारं साहित्य जवळपास 4,63,260 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आता याच्यामध्ये जे जागेवर 4 आरोपी मिळून आले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता याच्यामध्ये हा माल जो आहे गुलाब देवीदास शिंदे राहणार कावठी याचा असल्याचा आरोपींनी सांगितलेला आहे. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.